దక్షిణ్ ఓటర్ సంఘం నుండి అర్జీ దాఖలు చేసే చివరి రోజున వంచిత్ బహుజన్ ఆఘాడి ఎంఐఎం వారి తరఫున స్వతంత్రమైన అభ్యర్థి అర్జీ దాఖలు చేశారు. దక్షిణ్ మతదార సంఘాతున్ భాజపా, కాంగ్రెస్, వంచిత్ బహుజన్ ఆఘాడి, రాష్ట్రీయ వికాస్ కాంగ్రెస్ పార్టీ, బహుజన్ సమాజ్ పార్టీ, బహుజన్ వికాస్ ఆఘాడి, ఎంఐఎం, రాష్ట్రీయ సమాజ్ పక్షాసహ అనేక అపక్ష అసే ఏకూన్ 34 ఉమేదవారాన్ని ఉమేదవారీ దాఖలు కెలీ ఆహే. प्रत्येकाने आपण विजयाचे दावेदार असल्याचे सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्या. लिंगायत समाजाला डावलल्याचा आणि लिंगायत नेतृत्वास संधी दिले नसल्याचा आरोप करीत श्रीशैल हत्तुरे, माजी आमदार शिवशरण पाटील, हरीश पाटील, बसवराज बगले यांनी एकत्रित उमेदवारी दाखल केली. लिंगायत समाजातून एकच उमेदवार उभा राहणार असून याबाबत आम्ही बैठक घेऊन निश्चित करणार असल्याचे बसवराज बगले यांनी सांगितले. काल सर्वांमते ठरलेल्या निर्णयाप्रमाणे लिंगायत समाजाचा एकच उमेदवार द्यायचा हा जो निर्णय झालेला आहे त्यास अनुसरून या मतदारसंघामध्ये माजी आमदार ज्येष्ठ नेते आदरणीय शिवसेनांना बिराजदार पाटील साहेब, त्याचप्रमाणे बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्रीशैल मामा हत्तुरे साहेब, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक आणि माजी उपसभापती माजी आमदार पूर्णनाथ पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय हरीश पाटील साहेब यांच्यासह कुसूरचे आमचे श्री नरोटे यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र बसून एकच उमेदवार ठेवण्यासंदर्भातली जी समाजाची भूमिका आहे त्यावर अंतिम निर्णय घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दक्षिण सोलापूरचा हा गड राखायचा आणि न भूतो न भविष्यती अशा मताधिक्यानं आमचे आमचा उमेदवार निवडून आणायचा असा संघ तालुक्यातील सर्वांनीच या ठिकाणी बांधलेला आहे. माजी आमदार शिवशरण पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप केला. उमेदवारी या ठिकाणी अर्ज आम्ही चारही लोक भरलेल्या होतो. उमेदवारी भरावा की नाही हा इच्छा नसताना सुद्धा सगळ्या जनतेच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी हा उमेदवारी आपण भरलेला आहोत. मला खात्री आहे कारण मी भाजपमध्ये काम केलं, बापूंना निवडून आणण्यामध्ये कुठेही कमी पडलं नाही. पण असं असताना सुद्धा मुख्यमंत्री मला शब्द दिलं होतं पण ते शब्द ते बापू आणि मुख्यमंत्री पाळू शकलं नाही. पण ठीक आहे, तरी आम्ही गप्प बसलो आणि किती दिवस आपण गप्प बसणार आहात. समाजाने या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांनी विनंती केल्यामुळं या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेलो आहोत आणि पुढं आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही आणि चारीपैकी कोणाला उमेदवारी देतील समाज बांधवांनी त्याप्रमाणे निवडून लढू. जर मला दिलं मी लढेन, जर कुणाला पण दिलं तरी ते आपण निवडून आणण्याचा आपण प्रयत्न केल्याशिवाय सोडणार नाही आणि निवडून आणणारच. होटगीचे हरीश पाटील यांनी आपण काँग्रेसकडून इच्छुक होतो पण दुसऱ्याला उमेदवारी दिल्याचे सांगत 5 वर्षात कसलाच विकास झाला नसून स्वतःचे स्वमंगल केले असल्याची टीका केली आहे. मागील 5 वर्ष विकास विकास म्हणून आज यांनी बोंबलेले. काय विकास केलं? स्वतःच लोकमंगल केले, स्वमंगल केले, लोकमंगल तर काहीच केले नाही. 5 वर्ष झालं, भीमाला पाणी नाही, सिन्हा तर पूर्ण 5 वर्ष कोरडी आहे. त्यावेळी जनता त्यांना दाखवून दिली विकासाच्या माध्यमातून काय केले. आज फक्त काय ठराविक समा सरपंचाला बघडून देणे, त्यांचं त्याला पाकिट देऊन स्वतःचं स्वार्थ चालू येण्यासाठी पाठिंबा दिले. पाठिंबा तालुक्यातनं 2-4 कामं, फ्लेअर ब्लॉकचे 2 कामं, 2 कोट्या सिमेंटचे रोड दिले, नंतर काय विकास झाला? विकास कशाला म्हणते ते सहकार मंत्र्याला विचारावं. श्री बसवेश्वर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे यांनी आपली कसलीही अपेक्षा नसून समाजातील सूर पाहून समाजाच्या आग्रह खातर उभा राहणार असल्याचे सांगितले. तरी सर्व आमच्या बसवप्रेमींनी आणि सर्व धर्मसमभाव हे जे मी घेऊन चाललेलं आहे, सर्व लोकांचं एक सूर असं आलं की त्यावेळेला तुम्ही तिकीट कुणी जर नाही दिले तरी तुम्ही अपक्ष म्हणून लढवावा म्हणून हे लोकांचा आग्रह झाल्यामुळं मी ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे. मला कुठल्याही अपेक्षा नाही, मी काय राजकारणी म्हणू शकतो, मी एक समाजसेवा करणारा व्यक्ती आहे. राजकारण करणे म्हणजे कोणावर तर ते टीका टिप्पणी, मी आयुष्यात कोणावर काही म्हणतो, फक्त समाजाचं काम करेन आणि समाजाने मला उचलून धरतील ही अपेक्षा बळगून मी ह्या निवडणुकीला उभा राहणार आहे. एमआयएमकडून दक्षिण मतदारसंघासाठी
अमित कुमार अंजनाळकर यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांनी मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी आम्ही भरपूर मताधिक्य घेऊन दक्षिण विधानसभा जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि MIM या ठिकाणी आपली ताकद पूर्णपणे दाखवेल. सर, कुठल्या प्रमुख मुद्द्यांना घेऊन तुम्ही सामोरे जात आहात? सोलापूरचा पाण्याचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न, शैक्षणिक प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, असे भरपूर समस्या आहेत. मूलभूत सोयी सुविधा त्या देखील दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेल्या नाहीत, त्यामध्ये आणखी आपल्याला काही जास्त सुधारणा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रवादी युवक मधील युवराज राठोड यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. जे सध्याचे मंत्री आहेत ते सगळं आरक्षणाच्या जागेवर त्यांचं रोल आहे आणि त्याबद्दल धुळे सोलापूरवासियांची प्रचंड चीड आहे आणि बाकी इतर जे त्यांचे घोटाळे आहेत ते लोकांना माहिती आहे. लोकांच्या चीडचं परिवर्तन माझ्याकडून कानात मी करून घ्यायचं प्रयत्न करेन. आपला अजेंडा काय? आमचा अजेंडा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या सर्वसामान्य लोकांचं काम करणे आणि प्रत्येक व्यक्तीला अवेलेबल होणे, हे आमचा अजेंडा.